आज आपण नाशिकचा फेमस चिवडा म्हणजेच कोंडाजी चिवडा हा बनवलेला आहे. याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकतात, कलर बघू शकतात, अगदी परफेक्ट असा आपण आज हा चिवडा बनवलेला आहे. अगदी क्रिस्पी, एकदम सुंदर आणि कुरकुरीत आपला असा चिवडा झालेला आहे. मी हातात घेऊन दाखवते, हे बघा, खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आज आपण हा चिवडा बनवलेला आहे. हॅलो एव्हरीवन, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्मार्ट रेसिपी मराठीमध्ये स्वागत करते. आपण बघत आहोत दिवाळी स्पेशल रेसिपी. आजची जी रेसिपी ना आपली ती आहे कोंडाजीचा चिवडा. नाशिकचा फेमस कोंडाजीचा चिवडा आपल्याला सोप्या पद्धतीने कसा करायचा, परफेक्ट मेजरमेंट, परफेक्ट मसाले, किती घ्यायचे, काय घ्यायचे, याचे सर्व अंदाज मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी स्मार्ट रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चिवड्यासाठी लागणारे साहित्य आहे 100 ग्रॅम शेंगदाणे, मेजरमेंटनुसार अर्धा कप तेल घेतले आपण 200 ग्रॅम म्हणजे 1 कप, डाळ्या घेतल्या आपण 100 ग्रॅम, याला रोस्टेड चणासुद्धा म्हणतात, तर मेजरमेंटनुसार हा आपला 1 कप आहे. खोबरं घेतलं आहे आपण 100 ग्रॅम, मेजरमेंटनुसार 1 कप घेतलं आहे. खोबऱ्याचे आपण असे काप करून घेतलेले आहे, सुक्क जे खोबरं असतं ना, खोबऱ्याच्या ज्या वाट्या भेटतात त्याचे काप करून घ्यायचे. आपण 1 कप घेतलेले आहे म्हणजे 100 ग्रॅम. ही आहे सुकलेली कांद्याची परत, म्हणजेच सुकलेला जो कांदा भेटतो ना मार्केटमध्ये आयता, तो आणलेला आहे. जर हा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपण बिर्याणीसाठी जसे कांदे तळून तयार करतो त्या पद्धतीने टाकले तरी चालतात, नाही तर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल भेटतात सुकलेले कांद्याची परत. तर ही तुम्ही वापरा चिवड्यामध्ये, याच्याने चिवडा खूप छान लागतो खाण्यासाठी. तर आपण हे 100 ग्रॅम घेतलेले आहे, मेजरमेंटनुसार 3 कप. काश्मीरी तिखट घेतलं आहे 3 टेबलस्पून. हळद घेतली आहे 1 छोटा चमचा म्हणजे 1 टीस्पून. चाट मसाला लागेल आपल्याला 1 छोटा चमचा म्हणजे 1 टीस्पून. याला म्हणतात काळं मीठ म्हणजे सनसळ खारची पावडर, आपण 1/2 छोटा चमचा घेतला आहे म्हणजे 1/2 टीस्पून. पिठी साखर घेतली आपण 6 मोठे चमचे, 6 टेबलस्पून. लसूण घेतलं आहे आपण 25 ते 30 पाकळी, याची अशी हलकी साल मी काढून घेतलेली आहे वरवरची, आणि याला बाकीची साल आहे. आपण हा तेलात तळून टाकणार आहे. कढीपत्ता घेतला आहे आपण 5 ते 6, ज्या कढीपत्त्याच्या काड्या येतात त्याचे पानं काढून घेतलेले आहे. हिंग लागेल आपल्याला असा छोटासा चमचा म्हणजे 1/4 चम्मच, 1/4 टीस्पून. हे आहे भाजके पोहे, याला पफ राईस असं सुद्धा म्हणतात. हे जे मुरबरे भाजके पोहे हे आपण आहे ना आदल्या दिवशी उन्हात टाकायचे, दिवसभर हे उन्हात ठेवले म्हणजे हे कडक होतात. मी याचा तुम्हाला आवाज दाखवते, हे पा किती कडक झालेले. मी हे दिवसभर असे उन्हात ठेवले होते आणि कडक झालेले. जर ऊन नसेल, आता काय वेळेस काय होतं की पाऊस कधीही पडतो, त्यावेळेस काय करायचं, पॅनमध्ये मिडियम फ्लेमवर हे भाजके पोहे भाजून घ्यायचे, म्हणजे मग याला असा क्रंचिनेसपणा येतो आणि मग याचा चिवडा पण छान लागतो. मग हे पोहे जेव्हा आपण उन्हात टाकतो, जर तुम्हाला असं गोड आंबट टेस्ट आवडत असेल तर त्यावेळेस 1 लिंबू पिळून घ्यायचा आणि या पोह्यांमध्ये असा मिक्स करून हे उन्हात ठेवून द्यायचे, याचा पण फ्लेवर खूप छान येतो. मी 1 लिंबू पिळलेला आहे यामध्ये. भाजके पोहे आपण हे 1/2 किलो घेतलेले, यापासून आपला 1 किलोचा चिवडा बनेल. आपल्याला चिवडा मसाला हा घरी बनवायचा आहे. काही ठिकाणी काय होतं की चिवडा मसाला हा भेटत नाही, आपल्याकडे भेटतो पण काही ठिकाणी भेटत नाही. मग चिवडा मसाला कसा बनवायचा पहिले आपण ते बघूया. त्यासाठी आपण घेतलं आहे तीळ घेतली आहे 3 टेबलस्पून म्हणजे 3 मोठे चम्मच, बडीशोप 3 मोठे चम्मच, हे दगड फुले हे पण घेतले आपण 3 मोठे चम्मच, जिरं 3 मोठे चम्मच, धने 3 मोठे चम्मच, लोंगा घेतले आपण 25 ते 30, दालचिनी लागेल आपल्याला 6 पीसेस, त्यानंतर मिरे घेतले आपण 30 ते 35, तेजपान लागेल आपल्याला 7 ते 8 पानं. पहिले आपण चिवडा मसाला करून घेऊया. आता आपण हे पॅन घेतले, यामध्ये टाकायचे आपल्याला 1/2 मोठा चमचा तेल म्हणजे 1/2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची. आता यामध्येच आपल्याला हे सर्व मसाले टाकायचे, बडीशोप, जिरं, धने, तीळ, लोंगा, मिरे, दगडफूल,
आणि दालचिनी. दालचिनी आपल्याला 6 इंचची घ्यायची आहे. हा 1 2 3 4 5 आणि 6 आपण या पीसेस मध्ये 6 पीस दालचिनीची केले आणि याच मध्ये टाकायचं आपल्याला तेजपत्ता. आता आपण हे सर्व मीडियम फ्लेमवर हे सर्व मसाले भाजून घेऊया. 2 ते 3 मिनिटच आपल्याला हे मसाले सर्व भाजून घ्यायचे. एक 2 ते 3 मिनिट आपण मीडियम फ्लेमवर हे मसाले भाजून घेतलेले आहे. मी आता हे ताटात काढून घेते. आता हे सर्व मसाले थंड झाले की आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक याची पावडर करून घ्यायची आहे. चिवड्यासाठी आपण जे मसाले भाजले होते ते सर्व थंड झालेले. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आता याची बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. मिक्सर मध्ये मसाला व्यवस्थित हदळून घेतलाय आणि त्याची बारीक अशी पूड पण बनवून घेतली. मी या बाउल मध्ये ती काढून घेतलेली आहे. आज आपण बनवतोय 1/2 किलोचा चिवडा. 1/2 किलो भाजके पोह्यांसाठी आपल्याला हा मसाला टाकायचा आहे 5 टेबलस्पून, म्हणजे 100 ग्रॅमला 1 टेबलस्पून. ही कढई घेतली, यामध्ये मी टाकते 200 ग्रॅम तेल. तेल गरम झाले, यामध्ये टाकायचे शेंगदाणे. याचा आपल्याला थोडासा असा गोल्डन कलर करून घ्यायचा आहे. शेंगदाणे तळले गेलेले. आता आपण हे पहिले ताटात काढूया. आता यामध्ये टाकायचे आपल्याला डाळ्या. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. हे बघू शकता डाळींना सुद्धा असा थोडा गोल्डन कलर आलेला आहे. आपण ह्या काढून घेऊया. आता टाकायचे आपल्याला खोबरं. खोबऱ्याला पटकन कलर धरला जातो, त्यामुळे खोबऱ्याकडे लक्ष राहू द्या. याला पण हलका असा कलर यायला लागला की खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, खोबऱ्याला छान असा कलर आलेला आहे. आता आपण हे खोबरं काढून घेऊया. आपण आता कढई बदलून घेतलेली आहे, कारण की आपल्याला सर्व मसाले या कढईमध्ये भाजायचे. यासाठी मी ही कढई वेगळी घेतली. आता यामध्ये मी टाकते लसूण. लसूण हा उडतो, त्यासाठी तुम्ही लक्ष राहू द्या. हे बघा, लसूण तळून झालेलं आहे. हा लसूण तळताना आहे ना फुटतो, यासाठी मी काय केलं होतं, हे असं झाकण ठेवलं होतं, म्हणजे मग त्या अंगावर उडालं नाही आणि या झाकणामुळे या झाकणावरच तेल उडालेलं तुम्हाला दिसतंय. बघा, या पद्धतीने मी हा लसूण तळून घेतलेला आहे. नसेल टाकायचं तर स्किप करा, पण लसूण तळताना काळजी घ्या. हा लसूण काढून घेते. आता गॅसची फ्लेम ही मी कमी करते आणि यामध्ये टाकते पहिले कढीपत्ता. कढीपत्ता तळला गेलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. गॅसची फ्लेम आता आपण कमी करायची आणि ह्यामध्ये टाकायचा आहे हा ड्राय ऑनियन, सुकलेल्या कांद्याची परत. आता ही हिला पटकन कलर चढतो, याची काळजी घ्या. पटापट पटापट मिक्स करायचे. हे मी गॅस बंद करून दिला आहे. आता यामध्ये टाकायचे आपल्याला हे सर्व मसाले, तिखट, मीठ. आपले मसाले जळायला नको याची काळजी घेतली पाहिजे, म्हणून आपण गॅस बंद केलेला आहे. हळद, चाट मसाला, हिंग, पिठी साखर, आपण बनवलेला चिवड्याचा मसाला 5 टेबलस्पून. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं पहिले. आता आपण गॅसची फ्लेम ही जी बंद केलेली आहे ना आपण हा गॅस, ह्यामुळे आता आपले हे मसाले जळणार नाही. हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे, नाही तर मसाले जळून जातील. हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे जे तळलं ना, हे सर्व आपल्याला या मसाल्यांमध्ये टाकून द्यायचे. हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे मसाले. गॅस बंद आहे हे लक्षात ठेवा. आता आपण हे भाजक्या पोह्यांमध्ये टाकून घेऊया. हे सर्व मिक्स करायचं. मी हाताने करते, हाताने हँडल करू शकते मी, हे जास्त गरम नाही आहे. असे दोघं हातांनी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला.
यामध्ये टाकते मी स्वादानुसार मीठ, दोघा हातांच्या मदतीने हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करायचं, हलक्या हाताने असा हे भाजके पोहे असे सोडायचे. हे बघा किती छान कलर आलेला आहे. असा झाला आपला कोंडाजीचा नाशिकचा फेमस चिवडा. झाला आपला गरमागरम कुरकुरीत असा कोंडाजीचा चिवडा. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? मी तर चिवडा खाऊन टेस्ट केलेला आहे, अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे, कुठंच काही कमी जास्त नाही आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर स्मार्ट रेसिपीला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थांच्या रेसिपींसोबत.